अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय धान्याचा मोठा काळाबाजार होतोय. नुकतंच अविनाश बारगड यांनी जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी एक पथक तयार केला आणि अंजनगाव सुरजी आणि परतपाडा ये परिसरामध्ये धाडी टाकल्या असता सुरू असलेला धान्याचा काळाबाजार त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर या प्रकरणी धान्याचा काळाबाजार करणारा 4 आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. तर अमरावतीमधली ही बातमी आहे.